कुकुर, देवदत्त, धनंजय यांची नाव कामी अनुक्रमे प्राण्यांना जिवंत ठेवणे, श्वासोच्छ्वास करणे, आहार पचवणे पचवणे, मूत्र शुक्र मळ खालच्या दिशेला नेणे, रक्त पित्त कफ वायू पेहलेल्या द्रव्य पदार्थ यांच्या शरीरात सम प्रमाण राखणे, ओठाचे स्पंदन, मर्माचे ध्वजन, कंठ व्यापणे, उद्गार काढणे, उलमलीन गिळणे, जांभय देणे व घोष करणे, हे सर्व मिळून नाडीचक्र होते. साधक जेव्हा आपल्या पोटात वायू भरून घेतो तेव्हा तो देहाला पूर्ण करण्याला एक पूरक. आता कोंडून ठेवल्याने देह हा कुंभक बनला, म्हणून तो कुंभक या शरीराबाहेर टाकणे ही क्रिया रेचक असे तीन श्वासोच्छ्वासाचे प्रकार होतात. आपल्या देहात आत्मा आहे, या परमात्म्याचे अंश आहे, तो देह चालवतो. शिव हाच परमात्मा, त्याचे दोन प्ररूपे या देहात राहतो. तो सकल ब्रह्मांडात मरून भरून राहतो. तो निष्कलपाठीच्या कणातून मज्जारज्जू होतो. हा या भात बाह्यवर्णा दोन नाड्या आहेत, त्यांना सूर्य व चंद्र, पिंगला इडा अथवा हुं आणि ठ अशी नावे आहेत. त्यांच्यामधून जाते ती सुषमा, या तिन्हींना मिळून कुंडलिनी असे नाव आहे. ती मूलाधाराजवळ साडेतीन वटोळी घालून बसली आहे असे मानतात. मूलाधारा डोक्याच्या वरच्या टोकापर्यंत अनेक केंद्र आहेत, त्यांना चक्र असे म्हणतात. प्रत्येक केंद्राचा एक देवता आहे. आपण श्वास घेतो व सोडतो त्याच्या ध्वनी सोहं असा येतो. मी तो आहे हाच उलटा जपला असता हंस असा होतो. आत्मा या परमात्म्याशी संयुक्त होत असल्याने या अवस्थेला योगलाही परमहंस अशी पदवी मिळते. आपल्या शरीराच्या ब्रह्मस्थान हृदयात, श्रीविष्णूचे कंठात, रुद्राचे तालूत, तालूच्या मध्यभागी, ललाटाच्या ठिकाणी महेश्वर, प्राणाच्या अग्रभागी सदाशिव व शेवटी परमात्मा ब्रह्म अशी स्थाने आहेत. या पाचांच्या रूपाने सकल साकार सगुण परमात्मा असतो. याचे दुसरे रूप निर्गुण निराकार असल्याने त्यांना निष्कल असे म्हटले आहे. श्वासोच्छ्वासाच्या वायूचे ज्याला ज्ञान होते तो पापमुक्त होतो. ज्याला 6 महिन्याच्या आत अष्टसिद्धी प्राप्त होतात. स्वराचे 3 प्रकार आहेत, ह्रस्व, दीर्घ व लुप्त. ह्रस्व स्वर जाणल्याने पाप नष्ट होते. दीर्घ स्वराच्या ज्ञानाने मोक्ष असतो. लुप्त स्वर मस्तकात बिंदू बनून वृद्धी करतो. दक्षिणामूर्तीची पूजा करावी. दक्षिणामूर्तीची पूजा करावी. त्यांच्या मंत्राचा 5 लाख जप करावा. नंतर 10,000 तुपाने हवन करावे म्हणजे मंत्र सिद्ध होतो. वर मारणादी षटक्रिया ज्याला त्याला साध्य होतात. वर शून्य खाली शून्य मध्ये शून्य ही 3 शून्य जाणणारा निरामय ब्रह्म जाणणारा बनतो. गायत्री विद्या. प्रत्येकाने रोज स्नान करून संध्या करावी. नंतर गायत्रीचा जप करून ओम भूभ स्वहा या 3 शाश्वत महाव्याती उच्चारून नंतर गायत्री मंत्र तत्सत् विदुर्ण भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् उच्चारावा. या 3 मंत्र आहे, याला ब्रह्मदेव मुख मानतात. 3 वर्षापर्यंत विधिवत जपल्यास जपाकाला सर्व काही प्राप्त होते. गायत्री मंत्र कोणताही मंत्र श्रेष्ठ नाही. एका अक्षरी ब्रह्म परब्रह्म प्राणाय परतपः सावित्री वस्तू नारस्ती मनद सत्य विश्वसा. रोज 108 वेळा जपणाला संसार सागरून तरून जातो. गायत्रीचं आव्हान मंत्र आगश्य वरदे देवी जपे मे सानुद्धो भवः गायत्री त्रयते यस्मतं गायत्री त्वं ततः स्मृता. गा शुक्लाच्या अग्निमुखी गायत्रींचे ध्यान मंत्र शुक्लाच्या अग्निमुखी दिव्य कांता यनी सग्रोदाया त्रैलोक्यवर्णा दिव्य पृथुधारा सुयुक्ता सुयुता अक्षारा सुधर देवी पद्मसाधिसी शुभा. गायत्रीला सावित्री मंत्र व सरस्वती मंत्र असेही म्हणतात. गायत्री औषधाने पचन करते म्हणून भर्ग असे म्हटले आहे. गायत्री हा सूर्यमंत्र आहे व भर्ग हे सूर्याचेही नाव आहे. वरणे म्हणजे स्वीकार्य नेहमी जपास योग्य अशा ज्योतीची मी ध्यान करतो आहे. क्षीर ही स्वतः ज्योतिस्वरूप आहे, तो सर्व नैसर्गिक संकटापासून रक्षण करतो. तदादी धातूपासून धीमही अर्थ धारण करावे असं आहे. जे भर्ग आहे ते नहा म्हणजे आम्ही सर्वांच्या बुद्धीस प्रेरणा देऊ.